नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील तक्ता पूर्ण करा. गाव किंवा मौजा कशास म्हणतात? छोटे खेडे किंवा छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा असे म्हणतात. त्यानंतर दोन, कसबा कशास म्हणतात? मोठ्या खेड्यास किंवा परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा असे म्हणतात. आणि तीन, परगणा कशास म्हणतात? अनेक गावे मिळून परगणा तयार होत असे. त्यानंतर पदाधिकारी, गाव किंवा मौजा, पाटील व कुलकर्णी हे गाव किंवा मौजाचे पदाधिकारी असत. त्यानंतर दोन, कसबा, शेटे व महाजन हे कसब्याचे पदाधिकारी असत. आणि तीन, परगणा, देशमुख व देशपांडे हे परगण्याचे पदाधिकारी असत. उदाहरण, गाव किंवा मौजा, वाई, कसब्यातील छोटेसे गाव. त्यानंतर कसबा, उदाहरण इंदापूर कसबा. आणि परगणा, उदाहरण पुणे परगणा. प्रश्न दुसरा, एक, बुद्रुक म्हणजे काय? उत्तर, मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. दोन, बलुत. उत्तर, गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा दिला जातो त्याला बलुत असे म्हणतात. आणि तीन, वतन. उत्तर, वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. प्रश्न तिसरा, शोधून लिहा. एक, कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक. आणि उत्तर आहे सिद्धी. दोन, अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार आहेत संत ज्ञानेश्वर. तीन, संत तुकारामांचे गाव. उत्तर, देहू. चार, भारुडांचे रचनाकार. उत्तर, संत एकनाथ. पाच, बलोपासनेचे महत्त्व सांगणारे. उत्तर, रामदास स्वामी. सहा, स्त्री संतांची नावे. संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत जनाबाई आणि संत कान्होपात्रा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. एक, संत नामदेव. उत्तर, एक, संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत, कुशल संघटक होते. दोन, ते एक उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमाती मधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. तीन, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. चार, त्यांची काही पदे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. आणि पाच, त्यांनी पंढरपुरातील विठोबाच्या महाद्वारासमोर चोखोबांची समाधी बांधली. दोन, संत ज्ञानेश्वर. उत्तर, एक, संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. दोन, त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अर्थ स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तीन, त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. चार, आपल्या ग्रंथामधून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. पाच, सामान्य लोकांना वाचता येईल असा धर्म ज्ञानेश्वरांनी सांगितला. आणि सहा, लोकांनी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता परमेश्वराकडे सर्वांसाठी फसायदान मागितले. तीन, संत एकनाथ. उत्तर, एक, महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग, भारुडे आणि गवळणे अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली. दोन, त्यांनी भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाची चित्र रेखाटली. तीन,
भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तिविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला. 4. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत. 5. परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. आणि 6. इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर त्यांनी कडाडून टीका केली. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. 4. संत तुकाराम. उत्तर 1. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेतील अमोल ठेवा आहे. 2. त्यांची अभंगरचना प्रासादिक आणि प्रसन्न आहे, तसेच त्यांच्या अभंगांना श्रेष्ठत्वाची उंची लाभली आहे. 3. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धेवर कडक शब्दात टीका केली. त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले. 4. त्यांनी रंजल्या गांजल्यामध्ये दैवत्व पाहण्यास सांगितले. 5. त्यांनी आपल्या अभंगाद्वारे लोकजागृती केली व लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. आणि 6. त्यांचे शिष्य आणि सहकारी यात विविध जाती जमातींच्या लोकांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर 1. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे, त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढत. 2. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे. 3. पाण्याची तीव्र टंचाई झाल्यामुळे जनावरांना चारा मिळत नसे. 4. गावात राहणे कठीण होऊन लोकांना गावातून परागंदा व्हावा लागे. या त्रासामुळे दुष्काळ हे मोठे संकट वाटत असे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7 विषय इतिहास पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.